नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सकाळी एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये आपण एक दाखवलं होतं की कोंबड्या फक्त सोडायचं काम असतं, आणि आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं की संध्याकाळी आपण कशा पद्धतीने कोंबड्या डालतो. तर आता तुमच्या इथे लक्षात येईल की या कोंबड्यांना आतमध्ये घालायची बिलकुल गरज पडत नाही, ह्या आपल्याआप आतमध्ये जातात. आता 7 वाजलेले आहेत, 7 वाजता या ज्या कोंबड्या आहेत या त्यांच्या पद्धतीने अशा आपापल्या जागेवर जाऊन बसतात. फक्त आपलं एक काम असतं की ते फक्त म्हणजे दरवाजा बंद करणे, एवढंच आपलं काम असतं आणि आपण ते करायचं असतं. आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर व्हिडिओ करतो कारण बऱ्याचदा काय होतं की जी नवीन मंडळी असतात तर त्यांना असं वाटतं की कुक्कुटपालन एक खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यामध्ये खूप कष्ट वगैरे करायची गरज आहे. तर मुक्त संचार कुक्कुटपालन आपण ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप प्रमाणात कमी होतात. आता कोंबड्यांना सवयी ह्या खूप चांगल्या असतात. जर आपण पारंपरिक पद्धतीने पाहिलं तर त्यावेळेस आपल्याकडे खुरडे असायचे आणि त्या कोंबड्या सकाळी सोडल्या की रात्री परत खुरड्यात जाऊन बसायचं. त्याच पद्धतीने मुक्त संचारमध्ये कुठलेही कष्ट करायची गरज नाही. तुमच्या इथे लक्षात येईल की एकही कोंबडी तुम्हाला बाहेर दिसणार नाही आणि हे जे काम असतं हे फक्त 5 मिनटं जे काम आहे ते फक्त दरवाजा बंद करायचं काम आहे. इतरत्र तुम्हाला कुठेही कोंबड्या फिरताना वगैरे दिसणार नाही कारण यांना सवयच अशी लागलेली आहे की बरोबर ते आपल्या घरात जातात. आपण हे जे व्हिडिओ करतो त्यामागचं कारण म्हणजे ज्यावेळेस खूप सारी मंडळी जी आहेत आमच्या फार्मर बघायला येतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की हे जे सांगतात हे शक्य नाही आहे, परंतु हे जे आहे हे सर्व शक्य आहे. या सगळ्या कोंबड्या व्यवस्थितरित्याने आतमध्ये जातात, कुठलीही अडचण येत नाही. आपलं जे काम आहे ते फक्त दरवाजा बंद करून घेणं एवढंच काम आहे. शेजारी शेजारी 2 शेड आहेत छोटी छोटी आणि यामध्ये आपण फक्त शेड बंदच करायचं एवढंच काम करायचं आहे. आणि हे दररोज जर विचार केला तर सकाळी कोंबड्या सोडणे 5 मिनिट आणि नंतर बंद करणे 5 मिनिट, ह्या कामानंतर आपलं इथे जे काम असतं ते खाद्य टाकणं, पाणी जे आहे ते पूर्ण ॲटोमॅटिक आहे आणि शेड पण म्हणजे आता ह्या शेडला डायरेक्ट आपण दोरीनेच बांधतो आहे. तर ह्या पद्धतीने एकदम कोंबड्या ज्या आहेत या व्यवस्थित अशा राहू शकतात. कुठलीही गोष्ट करताना इतर मंडळी जी आहेत ते आपल्याला खूप भीती घालून देतात की याने असं होतं त्याने तसं होत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, खूप काही करायची गरज पडत नाही. आपण पक्ष्यांना कशा सवय लावतो आहे त्यावर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या अवलंबून आहेत. तर या आणि अशाच खूप साऱ्या व्हिडिओ बघण्यासाठी मंगल ॲग्रो फार्मचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि जास्तीत जास्त नवीन शेतकरी जे आहेत ज्यांना छोट्यातून सुरुवात करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुक्कुटपालनाविषयी कुठलीही माहिती नाही, अशा नवीन भेट देणाऱ्या मंडळीने चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांचा खूप फायदा होऊ शकतो. कारण आपलं एकच उद्देश आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत यावरच आपण जास्त फोकस करतो. कारण बरीच नवीन मंडळी आहेत जी कुक्कुटपालन क्षेत्रात येतात परंतु बाकीची मंडळी त्यांना काहीतरी चुकीचं सांगून त्यांच्या डोक्यात वेगळ्या कल्पना तयार करतात. तर यामधून मंगल ॲग्रो फार्म आपल्याला जे काही सत्य आहे त्याबद्दल नेहमीच मार्गदर्शन करत राहील. तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.